अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. स्वतः अजित पवार बारामतीमधून रिंगणा. दिग्गज नेत्यांची देखील उमेदवारी घोषित. बारामतीत काका पुतण्यामध्ये थेट लढत होणार. योगेंद्र पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एबी फॉर्म. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या पहिल्या यादीमध्ये नवाब मलिक, सुनील टिंगरे, बाळासाहेब आजबेंचं नाव नाही. भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीला विरोध, तर वडगाव शेरीच्या उमेदवारीवरून अजूनही सस्पेन्स कायम. यादी जाहीर होताच महायुतीमध्ये जवळपास 11 ठिकाणी बंडखोरी. ठाणे शहर, नागपूर पूर्वसह अनेक मतदारसंघात बंडाचे वारे. रत्नागिरीत भाजपला धक्का. माजी आमदार बाळा माने यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिवसेनेच्या उदय सामंत विरोधात रत्नागिरीतून लढणार. सीमा हिरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिनकर पाटलांची बंडखोरी. नाशिकमधील भाजपच्या 4 ते 5 नगरसेवकांसह मनसेत प्रवेश करणार. राऊत आणि पटोलेंमधील वादात शरद पवारांची मध्यस्थी. नाना पटोले बाळासाहेब थोरात, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला. माही मतदारसंघात तिहेरी लढत होणार. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत देखील मैदानात, तर शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचं आव्हान. लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, आता त्याची परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही. तुम्ही तुमचं राजकारण करावं. दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. वरळीत आदित्य ठाकरेंना मनसेच्या संदीप देशपांडेंचं आव्हान. लोकांना दारात येणारा आमदार हवाय, दारात बोलवणारा नको. संदीप देशपांडे यांची आदित्य ठाकरेंवर टीका.